दोन वर्षांची यशस्वी वाटचाल। अचूक बातमी सडेतोड वृत्तांकन गोवन वार्ता लाइव से तिसऱ्या वर्षात दमदार पदार्पण। गोवन वार्ता लाइव आका दोन वर्षात आणि त्या दोन वर्षाच्या पूर्ती निमित्त हा गोवन वार्ता लाइव शुभेच्छा देता, त्यांचे अभिनंदन करता। गोवन वार्ता लाइव या चॅनलला दोन वर्ष भीतरच फेसबुकचे फॉलोअर्स असू त्याचबरोबर फुटफॉल्स असू इतले त्यांचे झालेले असा माका दिसता फॉलोअर्सांची संख्या वाढत असा आणि एक जनसामान्यां भीतर त्यांनी आपले एक वेगळे स्थान केलेले असा। त्यांचे ह्या दोन वर्षाच्या फाटले वाटचालीत आणि येणाऱ्या त्यांच्या फुडले काळात त्यांचा हा देवाकडे मागता की तशी भरभराट जाव आणि त्या खातीर त्यांना अभिनंदन करता। त्यांच्या हातातल्यान बरे वृत्तांकन जाऊन सगळे लोकांपर्यंत तो गोवन वार्ता लाईव्ह असंच कार्यरत उत्सवी देवाकडे विचारतो। मी प्राचार्य प्रकाश देसाई, निवृत्त अध्यक्ष गोवा लोकसेवा आयोग। आज गोवन वार्ता लाईव्हच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त किशोर नाईक गावकर व त्यांच्या सर्व सहकार्यांचे मी अभिनंदन करतो। मी गेले दोन महिने अमेरिकेत वास्तव्य करीत असलो तरीही गोव्यातील अगदी ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, सांस्कृतिक कार्यक्रम, गोव्यातील अनेक नवीन प्रकल्पांना होणारा विरोध, अनेक रस्त्यावरील अपघात, मोपा विमानतळ आणि जुवारी पूल मोदीजींच्या हस्ते उद्घाटन करण्याची, गोव्यातील राजकारण्याची झडपड, जॉब फेअर दसरेची यश अपयशाच्या बातम्या अगदी माझ्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून लगेच पोचतात। किशोरजी, आपल्या बातम्यातून गोव्यातील जनतेपर्यंत सत्य पोचवण्याची आपली झडपड वाखाण्यासारखी आहे। गोव्यातील विरोधी पक्ष निष्प्रभ आहे, पण चौथा स्तंभ म्हणून त्याची जागा आपण भरून काढत आहात। धन्यवाद। अशीच गोव्यातील जनतेची सेवा करा, गोवेकर तुम्हाला भरभरून प्रेम देतील। गोवन वार्ता लाईव्हची अशीच प्रगती होवो अशी प्रभूची रणी मागणी। नमस्कार, मी मधुरा। गोवन वार्ता लाईव्ह ह्या चॅनलने दोन वर्ष पूर्ण केली, याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन। ह्या चॅनलने अवघ्या दोन वर्षांची प्रसिद्धी मिळवली आहे, त्याबद्दल त्यांचं खूप कौतुक आहे। गोवन वार्ता लाईव्हची खासियत म्हणजे ते फक्त राजकीय क्षेत्राबद्दलच बातम्या करत नाहीत, तर दिव्यांगता, महिला सक्षमीकरण यासारख्या विषयांना सुद्धा खूप प्राधान्य देतात आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे। गोवन वार्ता लाईव्हची भविष्यात खूप प्रगती होऊ दे, त्यांचे फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स अजून वाढू देत। पुन्हा एकदा गोवन वार्ता लाईव्हचं खूप खूप अभिनंदन। पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी वसंत नारळकर। गेल्या काही वर्षात आपल्या परिचयास आलेला एक न्यूज चॅनल म्हणजे गोवन वार्ता। या चॅनलने खूप कमी कालावधीत आपल्या सर्वांच्या मनामध्ये घर केलेलं आहे। हा चॅनल फक्त गोव्यातच नाही तर गोव्याबाहेरील राज्यातही खूप प्रसिद्ध आहे। टी व्हीवर बातमी, वर्तमानपत्रात आणि खास करून सोशल मीडियाद्वारे बातमी पोचवण्याचं काम या चॅनलने उत्तम प्रकारे पार पाडलेलं आहे। या चॅनलला दोन वर्ष पूर्ण होत आहे। आजपर्यंत केलेल्या आपल्या कामगिरीबद्दल आणि पुढील वाटचालीस या चॅनलला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। दोन वर्षांची यशस्वी वाटचाल। अचूक बातमी सडेतोड वृत्तांकन गोवन वार्ता लाइव्ह से तिसऱ्या वर्षात दमदार पदार्पण। नमस्कार, मी राजू नरसे कोरगावहून। आज गोवन वार्ताला दोन वर्ष पूर्ण होत आहे आणि सर्व टीमची मी अभिनंदन करतो पुढच्या वाटचालीसाठी। जे गोवन वार्ता जे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन जाणारी
आणि अन्यायाला वाचा फोडणारे असं सर्वांचं लाडकं चॅनल म्हणजे गोवन वार्ता. आणि खास करून किशोर गावकर यांचं पण मी अभिनंदन करतो पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सई आणि गोवन वार्ता लाईव्ह या चॅनलला 2 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा खूप खूप शुभेच्छा भेटता. फक्त 2 वर्षांभितर तुम्ही 50,000 सबस्क्रायबर्स केले, ह्याच्या खातीर तुमचे खूप अभिनंदन. आणि हे 50,000 सबस्क्रायबर्स बेगीन 50 लाख आणि 50 कोटी जाव अशा देवाकडे मागता. देव बरे करू अँड ऑल द बेस्ट टू यू ऑल. आज गोवन वार्ता जे मिडिया हा सद्या तांकां 2 वर्सां कंप्लीट जाल्ली आसा. त्यामुळे सद्दां पळोवंक वचत जाल्यार कसलेय खंयचोय कितें व्हडलो इश्यू जालो तर ते झट करून ते फुडें सरतात आनी कसल्याय कामांक कोणाक साथ दिता. पूण हांव तेंचे कडेन धन्यवाद मागतां. अशेंच लोकांची सेवा करची आनी केन्ना खंयचोय व्हडलें कितें काम जालें तेजे पयलीं तुमी जे धांवून येता हे सगळ्यांक पयलीं जे तेंचे कामदार कितें आसा कोण वर्कर तांकां सगळ्यांक शुभेच्छा तांच्या मना पासून. 2 वर्षांची यशस्वी वाटचाल. अचूक बातमी, सडेतोड वृत्तांकन, गोवन वार्ता लाइव चे 3rd वर्षात दमदार पदार्पण. हॅलो, माय नेम इज दीप्ती जोग अँड आय लाईक टू एक्सटेंड माय हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू द एंटायर गोवन वार्ता लाइव फॅमिली फॉर कम्प्लीटिंग 2 इयर्स ऑन देअर वंडरफुल जर्नी. Spreading awareness, raising various important questions and providing information on a wide range of topics, you've enabled thousands of people to have their voices heard. I wish you all the very best for your future adventures and may you be able to reach out to many, many more people. All the best. Goviacha rajakeeya, sanskrutik, samajik ani itar sarva kshetratil mahiti ani batmya amhala velovei pochavnara गोवन वार्ता लाईव्ह ह्या डिजिटल वाहिनीला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता ते 3rd वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. तर मी डॉक्टर पंकज सायनेकर, पद्मयोग माझ्या संस्थेतर्फे आणि एकंदर योगिक क्षेत्रातर्फे त्यांचं खूप अभिनंदन करतो आहे आणि येणारा काळ जो आहे तो त्यांना सुखद, मंगलदायी आणि सुवर्णदायी जावो अशी कामना करतो. नमस्कार, गोवन वार्ता लाईव्ह इलेक्ट्रॉनिक मिडियाचे यशस्वीरित्या 2 वर्सां पुराय जाता. ह्या वेळार हांव त्यांचे संपादक श्री किशोर नायक गांवकर आणि त्यांच्या पुराय टिमीक अभिनंदन करतो. त्यांचे आशिल्ले 600 सबस्क्रायबर, त्यांचे फॉलोवर्स हाजेरूच त्यांची दर्जेदार पत्रकारिता जी आसा ती कळून येता. गोंयच्या कानाकोपऱ्यान वचून त्यांच्यांनी जी घडटा ती घडामोडी लोकांक कमीत कमीत वेळात लोकां मेरेन पाविली, म्हणूनच तर त्यांचे इतके सबस्क्रायबर आसात. त्यांचे काम खरेंच तोखणाय करपाचे सारखे आसा, म्हणूनच तर तांकां गोंयभर त्यांचो लोक अशेंच तांकां खूब लायक करता आसतले. आनी आयच्या त्यांचे 2 वर्सां जेन्ना पुराय जाता तेन्ना हांव तांकां धन्यवाद म्हणटा आनी त्यांची फुडली वाटचाल जी आसा ती बरी यशस्वीरित्या जावची. देव बरे करू. 2 वर्षांची यशस्वी वाटचाल. अचूक बातमी, सडेतोड वृत्तांकन, गोवन वार्ता लाइव चे 3rd वर्षात दमदार पदार्पण. नमस्कार, मी रवी हरमलकर, अंजुना गावचा नात, गोव्याचं येणं मराठीचं ही संकल्पना घेऊन आमचा एक डायनॅमिक एडिटर इन चीफ किशोर नायक गावकर हा 2 वर्षांअगोदर आम्हाला आमच्या भेटीला आला. आज त्यांना 2 वर्ष पूर्ण होत आहे. मी त्याला लाख 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 शुभेच्छा देतो आणि सगळे जे त्यांचे स्टाफ आहे, बॅकअप स्टाफ, जो ओनर आहे, सपोर्ट स्टाफ, ग्राउंड स्टाफ, फॉर एक्झाम्पल जो सौरव शिरोडकर आहे, जेव्हा केव्हा आम्हाला त्याची गरज लागते, लोकांचे प्रश्न मीडियामार्फत लोकांपर्यंत पोचवायला त्यांना तो
11 वाजता रात्री 12 वाजता कधी पण फोन उचलतो आणि केव्हा पण येतो. किशोर नाईक गावकरला फोन करून जर आम्ही एक मॅटर दिला तर तो एकदम लगेच शहानिशा करून तो टाकतो. विश्वनाथ नेने माझा एकदम आवडता यूथ जो डायनॅमिक आहे त्याला स्पेशली मी शुभेच्छा देतो. आणि इथेच सांगू इच्छितो की मराठीवर प्रेम करायचं, द्वेष करायचं नाही, कुठल्याच भाषेवर द्वेष करायचा नाही. मराठी प्रेमी नाही तर कोकणी प्रेमी असायचे आणि कोकणी वादी नाही तर मराठी वादी नसायला पाहिजे. आणखीन एकदा सगळ्या तुमच्या गोवनवारचा परिवाराला माझ्याकडून रवी हरमलकराकडून लाख लाख शुभेच्छा. आणि तुमचं भविष्य, तुमच्या चॅनलचं भविष्य एकदम उज्ज्वल असू दे हीच मी देवाकडे प्रार्थना करेन. नमस्कार, माझं नाव चंदन मांद्रेकर, हा एक सोशल वर्कर. आज गोवन वार्ता याची मराठी चॅनल याची आज एनिव्हर्सरी म्हणून हा आज यांच्या टीमीक सगळ्या कॉन्ग्रेच्युलेशन करता आणि शुभेच्छा दिता की यांचे मिडिया आज सध्या गांवा गांवांनी पावता म्हणून हा यांचे आज काळजांसून देव बरे करू. 2 वर्षांची यशस्वी वाटचाल. अचूक बातमी, सडेतोड वृत्तांकन, गोवन वार्ता लाइव्हचे 3 वर्षात दमदार पदार्पण. नमस्कार, आज खुशी बघता की गोवन वार्ता लाइव्ह या चॅनलाची 2 एनिव्हर्सरी जावन असा. 2 वर्षा झाली हे न्यूज चॅनल सतत त्यांच्यानी लोकांची मना जिंकलेली असा. आणि हे पहिले फूल मराठी चॅनल आणि जे मराठी प्रेक्षक असा त्यांच्याकडे त्यांना हे भाळले असा. आणि त्यांची जी सर्व्हिस असा आणि खास करून आमचे वार्ताहर सिनियर एडिटर किशोर नाईक गावकर आणि विश्वनाथ नेने हे तर लोकांच्या हृदयात बसलेले असा. त्यांचे कार्य अशेच सतत चालू असचे आणि त्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. विश गोवन वार्ता अ हॅपी ॲनिव्हर्सरी. जे खोबऱ्यो लोकांकडे पावनात तांकां गोवन वार्ता असले जे चॅनल असतात ते खूप बरे तरेन पावयता. आणि खुबशे लोक गोवन वार्ता वयल्यान तांकां खबर पडटा की खंय गोंयांत आमच्या कोणशा कोणशांनी कितें कितें चल्लां. सो तांकां गोवन वार्ता आणि तांच्या जे वर्कर्स आसा, जितले लोक आसा, मेंबर्स आसा, तांकां सगळ्यांक हांव शुभेच्छा दिता अँड ऑल द बेस्ट इन फ्युचर. थँक्यू सो मच. नमस्कार, सर्वप्रथम मी गोवन वार्ता लाईव्ह या चॅनलच्या परिवारातील सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो. आज त्यांनी 2 वर्ष पूर्ण केलेली आहेत. गोमंतकातील मराठीला विश्वासार्हतेच्या नावलौकिकास पोहोचवलेली एक इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून गोवन वार्ता लाईव्ह ही गोव्याबरोबरच देशातील मी जगभरातील जनसामान्याच्या हृदयात एक नाव करून राहिलेली अशी असं एक चॅनल आहे असं मला वाटतं. त्याने एक व्रत घेतलेलं आहे, ती एक दिंडी आहे जी सामान्य माणसांचं दुःख आनंदही असेल आणि वेगवेगळ्या विषयांवर अचूक मारा करत मुद्देसू विचार सर्वांबरोबर पोहोचत असते. मी काही वेळा राजकीय दृष्टीने बघितल्यास सर्व विषयांचा विवरण त्यांची चिरफाट अगदी म्हणतात ना की बिनदिक्कतपणे निर्भय निर्भीड असं आरशाप्रमाणे त्यांचं एक कार्य चाललेलं आहे. आणि ही त्यांची कार्यपद्धती अशीच पुढे चालत राहो आणि सर्वसामान्यांना भेडसावणारे प्रश्न आणि बरेच काही विषय असतील ते समोर आणून सर्वांसमोर आणून त्यांनी त्यांची वाटचाल अशीच पुढे चालू ठेवावी असं मला वाटतं. आणि त्यांच्या या वाटचालीला माझ्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. हाय, हांव महेश शिरगांवकर, खोर्लीम म्हापसा. गोवन वार्ता लाईव्ह ह्याची 2nd एनिव्हर्सरी आणि थोड्याशा कालावधीत
गोवा वार्ता लायवान आपले बरी छापी मार गोयान हे केल्या. लोकांक भेटसावणारे जे मेन इशू आसा इन्फ्रास्ट्रक्चरल तशेंच सोशल इशूचे जावं सिस्टम लॅकिंग जे गोंयभरान आसा तेजेर आमच्या सारकिले सोशल वर्कर जांकां जे सोशल रिस्पॉन्सिबल आसा आनी जांकां भेटसावणारे शहरांतले विशय अशे विशय जाल्यार ते तातडीन घेता आनी एक पाठपुरावो करून ते हांकां रिजल्ट दिता. अशा अर्दांसून जी वाटचाल चालू आसा आनी तेंची जी गोवन वार्ता लायव्हाची एक बरी एक्टीव सोशल रिस्पॉन्सिबल टीम आसा थंय त्या गोवन वार्ता लायव्हाक नंबर वन येवण्या पासून कोणूच हाडूंक शकचे ना आनी अशेंच तेंचे जे कार्य चालू उरतले आनी गोंयच्या हिताचें काम हे चलोनी. हांव तेंकां तेंच्या फुडाराक शुभेच्छा व्यक्त करता. देव बरें करूं. 2 वर्षांची यशस्वी वाटचाल. अचूक बातमी सडेतोड वृत्तांकन गोवन वार्ता लाइव चे 3र्या वर्षात दमदार पदार्पण. नमस्कार, हांव मोगेंबो एक टॅक्सीकार. आयज हांव गोवन वार्ता लाइव ह्या चॅनलाक अजुनूच परबी दिवंक सोदता कित्याक ताका आयज 2 वर्सां कंप्लीट जाल्ली आहा. गोवन वार्ता लाइव आमचो इशू सगळ्यांचो सगळ्या लोकल लोकांचो इशू घेवन न्यूज घेवन सगळें हायलायट करता कितें आनी लोकांच्या अडी अडचणी येता त्या बद्दल धन्यवाद म्हणटा. गोवन वार्ता लाइव ह्या चॅनलान अवघ्या 2 वर्सां भितर 50,000 युट्यूब सबस्क्रायबर आनी 26,000 फेसबूक फॉलोवर मेळयल्या म्हणून तेंचे हांव दिलीप नायक म्हाज्या वतीन आनी गोवा रोड सेफ्टी फोरमाच्या वतीन अभिनंदन करता. हे करता आसतना तेणी लोकांचे तळागाळाचे विशय घेतल्या जे आनी असोच एक विशय म्हणजे रोड सेफ्टी. आज तुमकां खबर आसतले गोंयांत आमच्या कितल्याश्याच रस्ते अपघातांत लोक जग सोडून वयता. ह्या विशयाचेर काळजांतल्यान आज जर कोणें हाका वाचा फोडल्या जावन आसा किशोर नायक गांवकार आनी तेजी टीम आनी अशेच विशय तेणी लोकांचे ह्या विशयान हात घेतला पूण आज लोकांनी तेंकां ही पावती दिल्या. हांव फुड्या ह्या चॅनलाक आनी सगळ्या टिमींक व्हड यश आवडयता. नमस्कार, गोवन वार्ता लायव्ह ह्या गोव्यातील एका नामांकित चॅनलसाठी 2 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्या 2 वर्षाच्या सर्व प्रवासामध्ये गोवन वार्ता लाईव्हने प्रत्येकाचे विचार घेऊन व देशातील ज्या काही ताज्या घडामोडी आहेत ते सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्याचं महत्त्वाचं कार्य गोवन वार्ता लाईव्ह ह्या महाचॅनलने केलेलं आहे. अल्पावधीतच त्यांनी गोमंतकीयांच्या मनामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. गोवन वार्ता लाईव्हचे संपादक आमच्या सर्वांचे लाडके आदर्श व्यक्तिमत्व किशोर नाईक गावकर यांच्या पुढाकाराखाली व यांच्या दक्षतेखाली हे चॅनल अत्यंत महत्त्वाची कामगिरी गोव्यामध्ये करताना आम्हाला दिसत आहे. जे काही वेगवेगळ्या समस्या गोव्यातील असो त्यांना सरकार दरबारी त्याचा पाठपुरावा करून त्या गोष्टीला न्याय मिळावा यासाठी किंवा सामान्यातला सामान्य माणूस जो आहे हा आपल्या कार्यक्षेत्रात कार्य करत असताना ज्या काही गोष्टी करतो त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणून त्याला उभारी देण्याचं महत्त्वाचं काम गोवन वार्ता लाईव्ह ह्या चॅनलने केलेलं आहे. आमचा स्वतःच्या नवचेतना युवक संघाची स्थापना ज्यावेळेला आम्ही केली आणि त्यावेळेपासून आम्ही विविध कार्यक्रम आमच्या पेंड्यामध्ये राबवतो त्या प्रत्येक कार्यक्रमाला गोवन वार्ता लाईव्हने उभारी दिलेली आहे. आमचे विचार जे आहेत हे कार्यक्रमापुरती मर्यादित असतात पण आमचे विचार जे आहेत हे प्रत्येक गोवेकरांच्या मनापर्यंत जर पोहोचवायचे असतील तर ह्या गोवन वार्ता लाईव्ह सारख्या चॅनलाच्या माध्यमातून आम्ही ते विचार जे आहेत हे लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो आणि आजपर्यंत आम्ही ते गोवन वार्ता लाईव्हच्या माध्यमातून आम्ही पोहोचू शकलेलो आहोत. त्यामुळे आज ह्या 2 वर्षांच्या कालावधी ह्या चॅनलसाठी पूर्ण होत आहे. त्यामुळे मी ह्या संपूर्ण चॅनलच्या टीमला तसेच त्यांचे जे संपादक आहेत किशोर नाईक गावकर यांना शुभयश चिंतितो आणि त्यांनी यापुढेही अशीच यशस्वी कामगिरी करावी गोव्याच्या राजकारणात समाजकारणात सांस्कृतिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात जे त्यांचं जे महत्त्वाचं काम जे आहे हे पत्रकारिता क्षेत्रातलं काम असंच त्यांनी पुढे चालू ठेवावं
व त्यांनी यापुढेही त्यांचा प्रवास जो आहे हा यापेक्षाही अधिक वृद्धिंगत व्हावा व त्यांना त्यांच्या सर्व टीमला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. दोन वर्षांची यशस्वी वाटचाल. अचूक बातमी सडेतोड वृत्तांकन गोवन वार्ता लाइव से तिसऱ्या वर्षात दमदार पदार्पण.